रेडी सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे। नेहमीच किरीटजींच्या भात्यामध्ये काहीतरी वेगळे बाण असतात आणि आज या पत्रकार परिषदेला किरीटजी संबोधित करतील। माझ्या सोबत आता नव्यानेच ज्यांची आपल्या प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे ते नीलजी सोमय्या देखील आहेत। आता महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे। आज चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी त्यांची घोषणा केली आहे, त्यांचं खरं तर अभिनंदन आणि स्वागत। ओम प्रकाशजी चव्हाण देखील माझ्या सोबत आहेत। मी किरीटजींना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं। ठाकरे परिवार मुंबई मेट्रो चा खर्च 10,000 कोटी वाढवला, आणखीन किती वाढवायचा आहे? गेले 2 दिवस सन्माननीय आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मुंबईची मेट्रो रुळावरून खाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे। मी सर्वोच्च न्यायालयाचा आभार मानतो, धन्यवाद देतो। त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की मुंबई मेट्रोचं काम, आरे कारशेडचं काम गतीने पुढे जावं, त्यासाठी आवश्यक मिनिमम ज्या झाडांचं रिप्लांटेशन केलं पाहिजे त्या बाबतीत पण न्यायालयाने मार्गदर्शन केले। मी भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारला, राज्य सरकारला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतो, धन्यवाद देतो। त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जे विक्रोळी पासून मेट्रो सुरू होणार ते थेट तिथे पश्चिमेला वर्सोवापर्यंत समर्थनगर पर्यंत धावणार, त्याला कार सेट साठी लागणारी आवश्यक जे कांदूर येथील जमीन महाराष्ट्र सरकारनी आता मेट्रोला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे सरकार मेट्रोला थांबू शकली नाही, म्हणून आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। ही जी जमीन आता देऊ केली आहे त्या आधीपासून राज्य सरकारचा ताब्यात आहे होती। जे मेट्रो 3 आरे कारशेड हिते हलवण्याचा प्रयत्न करत होते ती जागा अजूनही कोर्टात विवादित स्वरूपात आहे आणि म्हणून आता मेट्रो 3 कारशेड आरेला होणार आणि मेट्रो 6 म्हणजे समर्थनगर विक्रोळी कांजूर हे कांजूरला होणार। मला उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे। 28 नोव्हेंबर 2019 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी आपण मनातल्या मनात अशी ही शपथ घेतली होती का मी मुंबईचा मेट्रोची वाट लावणार? कारण की 29 नोव्हेंबरला आपण जी सौनिक समिती नेमली या सौनिक समितीचा रिपोर्ट मी आज आपणास दिला आहे। हा जो सौनिक समिती त्यांनी नेमली होती त्या रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे कि मेट्रो 3 कारशेड आरेला व्हायला हवा। ही सौनिक समिती उद्धव ठाकरे मुख्यमंत्रींनी नियुक्त केली होती
त्या समितीने अहवाल काही महिन्यात दिला की जर आपण कारशेड हलवण्याचा प्रयत्न केला तर 8,000 कोटीने किंमत वाढणार, दुसरे प्रकल्प रखडणार. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घमंड होता किंवा आणखीन काय कारण होतं माहित नाही. त्यांनी त्या समितीचा अहवाल दाबून ठेवला आणि उद्धव ठाकरे समितीचा अहवालात जे त्यांनी म्हटलं होतं त्या अहवाल शिंदे फडणवीस सरकारने स्वीकारला. मेट्रोचं काम आता गतीने पुढे जात आहे. आशा करूया, विश्वास आहे की पुढच्या 26 जानेवारीचा आधी भारतातील 21 किलोमीटर अंडरग्राउंड रेल्वे सुरू झाली असेल. मिया गिरे तो गिरे टंगडी ऊंची. म्हणून आता आम्ही हे सांगत होतो ही ती जमीन नव्हे. म्हणून मेट्रोच्या बाबतीत दिशाभूल करण्याचं क्षुल्लक प्रयत्न ठाकरे परिवाराने थांबवावा. माझा एक दुसरा छोटा विषय, उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्षात मी व माझा परिवार आम्ही त्या पूर्ण परिवाराची काळजी घेत आहोत आणि परिवारात मित्र परिवाराची सुद्धा. एक भाऊ राहिले होते, त्यांचाही नंबर आता लागला. उद्धव ठाकरेंनी सगळ्यात पहिला घोटाळा केला 20 मे 2020 रोजी जे प्रतिज्ञापत्रक निवडणुकीचा सोबत भरलं त्यात उद्धव ठाकरे खोटं बोलले. त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रात एसेटच्या एफिडेव्हिट मध्ये रश्मी ठाकरेची कोरलेचा जमिनीचा उल्लेख केला, त्यावरील 19 बंगले दाखवले नाही. तर ठाकरेंचा घोटाळा बाहेर आला, रश्मी ठाकरेचे 19 बंगले अजून पत्ता लागत नाही. जे गेल्या आठवड्यात शिंदे फडणवीस सरकारने मडमालाड येथील 11 स्टुडिओ उद्ध्वस्त केले ते माननीय आदित्य ठाकरेंनी गैरकायदेशीर परमिशन दिली होती, त्यामुळे जन्माला आले. आदित्य ठाकरेचा पर्यावरण मंत्रालय MCZMA फेब्रुवारी 12 फेब्रुवारी 2021 रोजी या 11 स्टुडिओला परवानगी दिली होती गैरकायदेशीररित्या. जे वर्लीचं कोविड सेंटर मध्ये लाईफलाईनचा घोटाळा झालाय तोही आदित्य ठाकरेचा. त्यांचे मेहुणे, त्यांची प्रॉपर्टी गेल्या वर्षी अटेच झाली श्रीधर पाटणकरची. म्हणजे पूर्ण ठाकरे परिवार मित्र परिवार. त्यांचे 3 जवळचे मित्र संजय राऊत एकदा जाऊन आले. मी पुन्हा एकदा सांगतो, एकदा जाऊन आले. अनिल परब वाट पाहतात आणि आता रवींद्र वाईकर 500 कोटीचा 5-स्टार घोटाळा ती अधिकृत चौकशी मुंबई इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने सुरू केली आहे. मी दिलेल्या तक्रारीला आझाद मैदान पोलीस स्टेशनने EOW कडे पाठवलं. EOW ने चौकशी सुरू केली आहे. पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कडून त्यांनी माहिती मागवणार किंवा चौकशी करणार. मला विश्वास आहे की लहान मुलांचा खेळाचं मैदान हे रवींद्र वाईकर ने खाल्लं आहे. तिथे 5-स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी दिली होती. हा घोटाळा पण शेवटपर्यंत जाणार. धन्यवाद. मात्र काल सुप्रीम कोर्टाने 10 लाख रुपयांचा दंड मेट्रोला ठोकला.
मला असं वाटतं की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिशाभूल करण्यात खूप यशस्वी होता. जर आपण सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन वाचलं तर सुप्रीम कोर्टाने झाडं कापण्यासाठी तोडण्यासाठी मेट्रो संबंधात कोणतीही नेगेटिव्ह प्रतिक्रिया कृती दाखवली नाही. मेट्रोचं काम तत्सत गतीने पुढे जावं, प्रशासनाने जे पहिल्यांदा ज्यावेळी परमिशन मागितली होती ते 84 झाडासाठी मागितली होती, पण ती 2019 आधारावर होती. आता ती 177 झाली. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं एकदा या सगळे झाड मोजून या, परत परत अशा प्रकाराने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, दिस इज नथिंग रिगार्डिंग पॉलिसी ऑर एनिथिंग, झाडाचा मोजणी संबंधात अशा प्रकारे ती गल्लत करू नये, कोर्टात दोन दोनदा वेळ खाऊ नये म्हणून ती पेनल्टी आहे. उद्धव ठाकरे के सभी मित्र परिवार, उसकी पत्नी, उनका बेटा, स्वयं उनके सहकारी संजय राउत, अनिल परब, श्रीधर पाटन करके बाद जो एक बज गए थे, वो रविंद्र पावाईकर की 500 करोड़ के 5-star होटल घोटाला के लिए मुंबई इकोनॉमिक ऑफेंसिंग ने प्रिलिमिनरी इंक्वायरी रजिस्टर्ड कर लिए, जांच शुरू हो गई है. बच्चों के खेलने के मैदान पर गैर कानूनी पद्धति से रविंद्र वाईकर ने होटल बनाने का प्रस्ताव दिया, उसको उद्धव ठाकरे सरकार और उनकी महापालिका ने मंजूरी दी. उसके विरुद्ध में मैंने ये शिकायत की है. मुझे विश्वास है कि यह घोटाला जल्द ही प्रूव हो जाएगा और अनिल परब, संजय राउत, श्रीधर पाटन करके बाद में अब रविंद्र वाईकर. ये घोटाला 500 करोड़ का होने के कारण आजाद मैदान पुलिस स्टेशन ये कर नहीं सकता है. ईओडब्ल्यू ने महापालिका के कुछ अधिकारी को बुलाया है, मेरे पास से भी अधिक जानकारी चाहिए थी तो लगभग हमारी भी मीटिंग हो गई और अब सब डॉक्यूमेंट सामने आ गए. धीरे धीरे इंक्वायरी में ये सिद्ध हो जाएगा कि 2021 में एक सप्ताह के अंदर उद्धव ठाकरे और मुंबई महापालिका के कमिश्नर इकबाल चहल ने तीन उसी जगह पर के जो यारावली विलेज महाकाली केव्स के पास में एक महाकाली केव्स की गुम्फा की एफएसआई अविनाश भोसले को देने का, एक वहां जाने वाली सड़क की एफएसआई शहीद बालवा की कंपनी को देने का और एक रविंद्र वाईकर को 2 लाख स्क्वायर फीट 5-star होटल का एफएसआई, ये तीनों फाइल एक साथ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के निर्देश में मुंबई महापालिका के आयुक्त ने क्लियर की. 2 फाइल रद्द हो चुकी है, तीसरी भी रद्द कैंसल होगी. ओके. संजय राउत के बारे में पत्रकार का जो आपने शिक्षा जो सवाल निकाला था, उसका क्या हो गया? तो चालू है, संजय राउत 2 महीने जाऊन आले, आता पुढे चार्जशीट सबमिट होणार, आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. चार्जशीट दाखल झाल्यानंतर रितसर सुनावणी सुरू होणार. Actually, this could happen due to the intervention and influence of Mantralay. Because that plot is reserved for RG, it was in a way BMC's plot, it was to be kept open. But Ravindra Vaikar misrepresented and municipal commissioner in scandalous manner has given permission. So we raised this issue in February. Our complaint
वॉज एक्सेप्टेड बीएमसी शुड सो कॉज नोटिस टू रविंद्र वाईकर तो इट इज नाउ बीएमसी इज एक्सेप्टेड इन मैनिपुलेटिव मैनर दे हैड गिवन परमिशन टू वाईकर नाउ एवरीथिंग इज गोइंग टू बी एक्सपोज See, we have given all the document. Now it is the BMC has accepted that they have given the permission in wrong manner, and that's why they called for explanation. Ravindra Vaikar responded, "Yes, I misrepresented it, but why Mr. Chahal gave me the permission? So it is in connivance in our complaint." We are very clear, it is in the connivance with the officials of BMC, officials of CMO and Ravindra Vaikar, this 500 crore scam grabbing a playground took place.